नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण फार्मास्युटिक्स या विषयाचे काही असे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत, जे तुम्हाला येणाऱ्या ZB फार्मासिस्टच्या एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। तर मित्रांनो, आपण वेळ न घालवता डायरेक्ट सुरुवात करूयात। बघा, पहिला क्वेश्चन आहे, स्टँडर्ड युनिट व्हॅल्यूम इन मेट्रिक सिस्टीम इज ऑप्शन ए मायक्रोलिटर, ऑप्शन बी मिलीलिटर, ऑप्शन सी सेंटीलिटर, ऑप्शन डी लिटर। तर बघा, याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन डी लिटर। स्टँडर्ड युनिट व्हॅल्यूम इन मेट्रिक सिस्टीम इज लिटर। नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोलाइडल मिल इज सुटेबल फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ऑप्शन ए इमल्शन, ऑप्शन बी ऑइंटमेंट, ऑप्शन सी टूथपेस्ट, ऑप्शन डी सस्पेन्शन। तर बघा, याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन डी सस्पेन्शन। कोलाइडल मिल इज सुटेबल फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सस्पेन्शन। नेक्स्ट क्वेश्चन बघा, इंडिकेट विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू। ऑइल सोल्युबल सर्फॅक्टंट ऑप्शन ए हॅव अ हाय HLB व्हॅल्यू, ऑप्शन बी आर हायड्रोफिलिक, ऑप्शन सी कॅन बी यूज्ड ॲज अ इमल्सिफायर टू प्रोड्यूस वॉटर इन ऑइल इमल्शन, ऑप्शन डी आर इफिशियंट सोल्युबलायझिंग एजंट। तर बघा, याचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन सी आहे, कॅन बी यूज्ड ॲज इमल्सिफायर्स टू प्रोड्यूसेस वॉटर इन ऑइल इमल्शन। नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण, विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज आर कॅरेक्टरिस्टिक ऑफ मायक्रो इमल्शन। ऑप्शन ए हाय सर्फॅक्टंट कंटेंट, ऑप्शन बी ड्रॉपलेट साईज ग्रेटर दॅन 1 μm, ऑप्शन सी ट्रान्सपरंट सिस्टीम, ऑप्शन डी थर्मोडायनॅमिकली स्टेबल। तर बघा, याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए हाय सर्फॅक्टंट कंटेंट। नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज आर कॅरेक्टरिस्टिक ऑफ डीप लॉकुलेटेड सस्पेन्शन्स। ऑप्शन ए क्लोज पॅकिंग ऑफ द सेडिमेंट टू फॉर्म अ केक, ऑप्शन बी हायर सेडिमेंटेशन रेट, ऑप्शन सी फॉर्मेशन ऑफ ब्लॉक्स, ऑप्शन डी रॅपिड क्लिअरन्स ऑफ सर्फॅक्टंट, सॉरी सुपरनॅटंट। ओके, ह्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए क्लोज पॅकिंग ऑफ सेडिमेंट टू फॉर्म अ केक। नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन मायक्रो इमल्शन पॅन कोटिंग प्रोसेस सॉलिड पार्टिकल्स आर यूज्ड। ऑप्शन ए म्हणजे साईज विचारलेले आहे, ऑप्शन ए 35 to 5000 μm, ऑप्शन बी 2 to 600 μm, ऑप्शन सी 5 to 300 μm, ऑप्शन डी 600 to 5000 μm। तर बघा, याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन डी 600 to 5000 μm। नेक्स्ट क्वेश्चन बघा, ब्लूम स्ट्रेंथ ऑफ जिलेटिन रेंजेस फॉर्म ऑप्शन ए 50 to 150 g, ऑप्शन बी 100 to 200 g, ऑप्शन सी 150 to 250 g, ऑप्शन डी 200 to 300 g। तर बघा मित्रांनो, याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते आहे ऑप्शन सी 150 to 250 g। नेक्स्ट क्वेश्चन बघा, द विस्कोसिटी ऑफ जिलेटिन कॅन रेंजेस फॉर्म ऑप्शन ए 25 to 45 mPa, ऑप्शन बी 30 to 50 mPa, ऑप्शन सी 30 to 50 mPa, ऑप्शन डी 25 to 45 mPa। तर बघा, याचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन ए आहे 25 to 45 mPa। नेक्स्ट क्वेश्चन बघा, इफरवेसंट टॅबलेट सायमल्टेनियसली रिलीज कार्बन डायऑक्साईड ड्यू टू रिॲक्शन बिटवीन। नेक्स्ट क्वेश्चन बघा, ऑप्शन बघा सायट्रिक ॲसिड आणि टेट्रिक ॲसिड, ऑप्शन बी सोडियम बायकार्बोनेट अँड वॉटर, ऑप्शन सी ऑर्गॅनिक ॲसिड अँड सोडियम बायकार्बोनेट, आणि ऑप्शन डी ऑर्गॅनिक ॲसिड अँड वॉटर। तर बघा, याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते आहे ऑप्शन बी सोडियम बायकार्बोनेट अँड वॉटर। नेक्स्ट क्वेश्चन बघा, 1 grain इज इक्वल टू। ऑप्शन ए 30 mg, ऑप्शन बी 60 mg, ऑप्शन सी 90 mg, ऑप्शन ई ऑप्शन डी 1 g। ओके, याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते आहे ऑप्शन बी 60 mg, 1 grain इज इक्वल टू 60 mg। नेक्स्ट क्वेश्चन बघा, फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू फॉर लोशन एक्सेप्ट। ऑप्शन ए ॲक्वेस अल्कोहोलिक सोल्युशन सस्पेन्शन इन ॲक्वेस मीडिया, ऑप्शन बी अप्लाइड विथ फ्रिक्शन, ऑप्शन सी अप्लाइड ऑन ब्रोकन स्किन, ऑप्शन डी नन ऑफ दी अबाव। तर ह्याच्यामधलं कुठलं जो स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे बघा, म्हणजे सॉरी सगळे स्टेटमेंट ट्रू आहेत, पण एक फॉल्स कुठला आहे, तर ते आहे ऑप्शन बी अप्लाइड विथ फ्रिक्शन। नेक्स्ट क्वेश्चन बघा, लोजेंजेस आर कॉमनली कॉल्ड ॲज। ऑप्शन ए कप
ड्रॉप्स, ऑप्शन बी ट्राउचेस, ऑप्शन सी आहे डेंटल कोन्स, ऑप्शन डी आहे चेवेबल टॅबलेट्स। तर बघा याचं जे करेक्ट ॲन्सर आहे ते आहे ऑप्शन बी ट्राउचेस। नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज ॲज अ सस्पेंडिंग एजंट इन पॅरेंटल्स। ऑप्शन ए जिलेटिन, ऑप्शन बी पेक्टिन, ऑप्शन बी ऑप्शन सी आहे बोथ ए आणि बी, ऑप्शन डी आहे नन ऑफ दी अबव। तर मित्रांनो याचं जे करेक्ट ॲन्सर आहे ते आहे ऑप्शन सी बोथ ए अँड बी। नेक्स्ट क्वेश्चन बघा, 1 ml इज इक्वल टू हाऊ मच मिनिमम। ऑप्शन ए 30, ऑप्शन बी 15, ऑप्शन सी आहे 1 आणि ऑप्शन डी आहे 10। तर बघा याचं जे करेक्ट ॲन्सर आहे ते आहे ऑप्शन बी 15। 1 ml इज इक्वल टू 15 मिनिमम। ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन क्लर्क्स फॉर्मुला वेट इज मेन्शनड ॲज। ऑप्शन ए पाऊंड, ऑप्शन बी ग्रॅम, ऑप्शन सी किलोग्रॅम, ऑप्शन डी ग्रेन्स। तर बघा याचं जे करेक्ट ॲन्सर आहे ते आहे ऑप्शन ए पाऊंड। इन क्लर्क फॉर्मुला वेट इज मेन्शनड ॲज पाऊंड। नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोल्ड क्रीम इज ऑल्सो नोन ॲज। ऑप्शन ए फाउंडेशन क्रीम, ऑप्शन बी सॉफ्ट क्रीम, ऑप्शन सी स्किन मॉइश्चरायझर, ऑप्शन डी स्किन प्रोटेक्टिव्ह। तर बघा याचं जे करेक्ट ॲन्सर असणार आहे ते आहे ऑप्शन सी स्किन मॉइश्चरायझर। नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्लास्टिसायझर्स आर ॲडेड इन नेल लिक्विड टू प्रोव्हाइड डॅश डॅश टू फिल्म। ऑप्शन ए हार्डनेस, ऑप्शन बी फ्लेक्झिबिलिटी, ऑप्शन सी टफनेस, ऑप्शन डी सॉफ्टनेस। तर बघा याचं जे करेक्ट ॲन्सर असणार आहे ते आहे ऑप्शन बी फ्लेक्झिबिलिटी। नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज परफॉर्म्ड फॉर लिपस्टिक्स। ऑप्शन ए ब्रेकिंग, ऑप्शन बी वॉशेबिलिटी, ऑप्शन सी इलॅस्टिसिटी, ऑप्शन डी नन ऑफ दी अबव। तर बघा याचं जे करेक्ट ॲन्सर असेल ते असणार आहे ऑप्शन ए ब्रेकिंग। नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट मोल्डिंग रिलेटेड प्रॉब्लेम इन लिपस्टिक। ऑप्शन ए लॅडरिंग, ऑप्शन बी क्रॅटरिंग, ऑप्शन सी डिफॉर्मेशन, ऑप्शन डी आहे स्वेटिंग। तर बघा याचं जे करेक्ट ॲन्सर आहे ते ऑप्शन डी आहे स्वेटिंग। नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रोडक्ट साईज ऑफ 1 to 30 microns मे बी ऑप्टेन्ड युझिंग। ऑप्शन ए रोलर मिल, ऑप्शन बी हॅमर मिल, ऑप्शन सी आहे फ्लूड एनर्जी मिल, ऑप्शन डी आहे कटर मिल। तर बघा याचं जे करेक्ट ॲन्सर असेल ते आहे ऑप्शन सी फ्लूड एनर्जी मिल। नेक्स्ट क्वेश्चन बघा, पार्टिकल साईज रिडक्शन विल नॉट इन्हान्स द ऑब्सॉर्प्शन ऑफ। ऑप्शन ए हायड्रोफोबिक कंपाऊंड, ऑप्शन बी हायड्रोफिलिक कंपाऊंड, ऑप्शन सी वीक ॲसिड, ऑप्शन डी वीक बेसेस। तर बघा याचं जे करेक्ट ॲन्सर असेल ते आहे ऑप्शन बी आहे हायड्रोफिलिक कंपाऊंड्स। नेक्स्ट क्वेश्चन बघा, फॉलोइंग आर द एक्झाम्पल ऑफ OW इमल्शन एक्सेप्ट। ऑप्शन ए मिल्क, ऑप्शन बी सेव्हिंग क्रीम, ऑप्शन सी ए कोल्ड क्रीम, ऑप्शन डी व्हॅनिशिंग क्रीम। तर बघा याचं जे करेक्ट ॲन्सर आहे ते ऑप्शन सी आहे कोल्ड क्रीम। नेक्स्ट क्वेश्चन बघा, फॉलोइंग रेशो इज यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ इमल्शन। ऑप्शन ए फिक्स्ड ऑइल वॉटर गम, याचा रेशो आहे 4:2:1। ऑप्शन बी ए व्हॉलाटाईल ऑइल वॉटर गम 4:4:2। ऑप्शन सी आहे बोथ ऑफ द अबव आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दी अबव। तर बघा याचं जे करेक्ट ॲन्सर आहे ते आहे ऑप्शन सी बोथ ऑफ दी अबव। म्हणजे इमल्शन प्रिपेअर करण्यासाठी हे दोन्ही रेशो वापरले जातात। तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, 1 drop इज इक्वल टू हाऊ मच ml। ऑप्शन ए 0.6, ऑप्शन बी 0.006, ऑप्शन सी 0.4, ऑप्शन डी 0.04। तर बघा याचं जे करेक्ट ॲन्सर आहे ते ऑप्शन डी आहे 0.04। 1 drop इज इक्वल टू 0.04 ml। तर बघा मित्रांनो हे होते आजचे क्वेश्चन्स फार्मास्युटिक्स या विषयाचे। तर मित्रांनो परीक्षेसाठी खूप कमी वेळ राहिलेला आहे, तर अभ्यासाकडे लक्ष द्या, रात्रीचा दिवस करा आणि दिवसाची रात्र करा, म्हणजे दिवसा पण अभ्यास करा आणि रात्री पण अभ्यास करा। तर भेटूयात आपण पुढच्या नव्या अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप सारा अभ्यास करा।